आता आमचा खोर्ले सार्वजनिक गणपती आता आमच्या तारीकडे विसर्जनाक पावलेलो आहे. गुरु वांगणकर आहे ट्रेजरर, तसंच आमचं पांडुरंग वराडकर अध्यक्ष. गुरु किती म्हणाय तू? ह्या वर्षा आमचं जो सार्वजनिक गणेशोत्सव खोर्लीम आसा, बऱ्यापैकी कार्यक्रम आसले आणि 11 दीस असे गेले की कळकूच ना 11 दीस कसे गेले ते. सगळ्यांक म्हणजे लोकांनी आणि सगळ्या भाविकांनी आमकां बरो सपोर्ट दिलो ह्या वर्सा. आमकां वर्गणी म्हण ते पावणे म्हण सगळ्या बाबतींत बरो सपोर्ट दिला आणि त्या खातीर सगळे कार्यक्रम सुद्दां वेवस्थीत पार पडलेले आसा. हांव सगळ्या भाविकांचे त्या खोर्ले आमच्या गणेशोत्सव मंडळाक आमकां हेल्प केलें त्या सगळ्या भाविकांचे हांव आभार मानता. आणि वर्सान वर्स असेच आमच्या ह्या गणेशोत्सवाक सगळ्यांची तुमची मदत असूची, हातभार असूचो आणि असोच कार्यक्रम पार पाडचो. अध्यक्ष पांडुरंग वराडकर किती म्हणता तुम्ही? आमचे खोर्ले 11 दीस कार्यक्रम बरो झालो आणि सगळ्या आमकां कार्यकर्त्यान आमच्या सगळ्या कमिटीन आणि आमच्या सगळ्या खोर्लेकार म्हाजनांनी आमकां बरें सहकार्य दिलें. आमच्या 11 दीस कार्यक्रम बरे कशे गेले आणि कशे केले आमकां कांय समजना. आणि 11 दिसांचो उत्सव आमचो बरो जाल्लो आणि हांव सगळ्या लोकांक खोर्लेकारांनी आमकां बरें सहकार्य दिवन आमकां बरो व्हडलो कार्य करून आमकां. थँक्यू. अनिल केरकर सेक्रेटरी आहा खोर्ले सार्वजनिक गणपतीचो. हांव सचिव खोर्ले सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचो. आमचो गणपती दर वर्सा अनंत चतुर्थीक विसर्जन जाता. तशेंच आमचे जे प्रोग्राम आसता, शालेय कार्यक्रम म्हणा, ह्या वर्सा नटसम्राट नाटक आसले, कोंकणी नाटक आसता कंपनीचे, त्या भायर आपले ऑर्केस्ट्रा आसता, परत नृत्य आसता, असे अनेक कार्यक्रम जाता. आणि गेली आज ते जवळ जवळ हे 52 वर्सां आता झाली, 52 वर्सां चालू आसा. बरे उमेदीन आम्ही एक हे करता आणि मिरवणुकेक आमचा भरपूर लोक येतात खोर्लेचो. सगळे गणेश भक्त सगळे तारीकडे पर्यंत येतात आणि विसर्जन व्यवस्थित जाता. धन्यवाद.